चला तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे भिजलेल्या पोह्यापासून कॅटलेट। त्यामध्ये एक वाटी भिजलेले पोहे, अर्धा किसून बटाटा, थोडीशी हळद, चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ, लाल तिखट चवीनुसार, तिखट पाहिजे तर जास्त घाला, कमी तिखट पाहिजे असले तर कमी घाला, थोडीशी धना जिरे पावडर ची भरड म्हणजे मोठी असलेली, हे असं सगळं एकजीव करून घ्यायचं। एकत्र असं भिजलेले पोहे मऊ झालेले असतील। परत बटाटा मी घेतलेला आहे तर किसून, तुम्ही ह्याच्यात उकडूनही बटाटा घालू शकता। एक बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबर, जिरे, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ, हे साहित्य मी घेतलेलं आहे। चिमूटभर हळद घातलेली आहे याच्यामध्ये। इकडं मी आपला तवा असतो ना, डोश्याच्या तव्याला तेल लावून घेतलेलं आहे, गरम करत आहे। हे बघा, हे असं सगळं मिश्रण काय करायचं, एकजीव करायचं। तुम्हाला जरी थोडं पाण्याचा हात जरी लावायचा असला तर तुम्ही लावू शकता। हे अशा पद्धतीने आपण असं दोन्ही हाताने असे हे करून त्याला आपण असं हे करू शकता। कोथिंबीरची काडी ह्याच्यामध्ये गेली, हे असे एकजीव करू शकता, हे असे एकजीव करून हे असे आपले गोल पद्धतीने असे कॅटलेट करू शकता। असं पण करू शकता, असे चौकोनी पद्धत, तुम्हाला जसं आकार हवाय तसं तुम्ही करू शकता। हे बघा, हे असे तुम्ही भरपूर असे लावू शकता, एका तव्यात जेवढे मावेल तेवढे। आपला ढोश्याचा तवा आहे, त्याला तेल लावून आपल्या साध्या तव्यामध्येही चालते। मस्त असे होतात, खरपूस लागतात, छान लागतात। पुन्हा कुणाला पोहे खाऊन कंटाळा आला असले तर हे नक्की करून बघा। जास्त करून आपल्याला पोहे आवडतच नाही, त्यामुळे भिजलेल्या पोह्याचं असं हे करून बघा नाश्ता, खायला खूप छान लागतो। हे बघा, हे असं तेल सोडायचं कडाणी, थोडंसं हे झाकून वापरून घ्यायचं। मस्त असं खरपूस असं भाजून घ्यायचं। बघा हे कसे वाटावे तुम्हाला, खरपूस असं छान दोन्ही अंगाने भाजून घ्यायचे। जास्त तेल ही तुम्ही त्याच्यावर टाकू शकता, पण ते जास्त तेल टाकल्याने तळ्यावणे लागेल, म्हणजे कमी तेलात त्याला भाजून घेत आहे। असे उलटे पालटे करायचे, मस्त असं खरपूस रंग भाजून घ्यायचे, म्हणजे तुटत नाहीत काय नाहीत, एकदम छान असे चटपटीत लागतात। हे बघा, असे जास्त पण करपू द्यायचं नाही, जास्त करपल्यावर करपट वास लागतो। असे मस्तपैकी दोन्ही अंगाने भाजून घेतले ना, टमाटो केचप, चिंचेची चटणी ह्यासोबत तुम्ही खाऊ शकता। हे बघा, हे असे आपले आहे पोह्या बटाटेपासून बनवलेले कॅटलेट। कसे वाटले तुम्हाला सांगा, या खायला मग। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राइबर करा। धन्यवाद।